खूप जणांनी एक एक चित्रपट बनवलेत, पण नंतर काही धाडस केलं नाहीये. सेकंड फिल्म बनवणं, थर्ड फिल्म बनवणं. मी पण जेव्हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तेव्हा लोकांना असं वाटलं अरे वाहिनी करून पाहिला, मग दुसरा केला तेव्हा अच्छा दुसरा करते, आणि मग तिसरा चौथा केल्यावर लोकांना कळलं की शी इज सिरियस अबाउट इट. अजूनही प्रत्येक सिनेमाचं शूट सुरू झालं की जे सेटवरची माणसं असतात ती तुम्हाला जज करत असतात बरं का, आणि जज करतात म्हणजे काय तर अच्छा डायरेक्टर सर नाही आहे मॅडम आहे असं एक त्यांच्या मनामध्ये असतं, आणि जोपर्यंत तुम्ही तुम्हाला सगळं येत आहे हे त्यांना जाणवून देत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हे थोडस अजून स्त्री पुरुष भेद असतो. मराठीत एखादी उत्तम भव्य वेबसिरीज निर्माण व्हावी असं मला नक्की वाटतं, कारण मराठीमध्ये इतकं साहित्य आहे, इतकं सकस साहित्य आहे, ते साहित्य जगप्रसिद्ध होण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण तरी आपण त्याचा पुरेपूर वापर केलेला नाही असं मला नक्की वाटतं. नमस्कार, आज प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला भेटता येते आणि पुन्हा एकदा भरपेट गप्पा मारता येतात याचा मला त्या दिवशी अर्ध्या राहिलेला आज. येस, एक आयुष्याचा टप्पा असा आला की मला असं वाटलं की अभिनेत्री म्हणून काम करताना आपण कितीही वेगळं काही करायचं ठरवलं तरी एक कोणीतरी लिहिलेली कथा असते, ती कोणीतरी दिग्दर्शक मांडतो, कोणीतरी निर्माता ती प्रोड्युस करतो, हे सगळं प्रत्येक वेळेला आपल्याला हवा तो विषय मांडता येतोच असं नाही, कारण अभिनेत्री म्हणून तुमचा रोल लिमिटेड असतो. ते काही तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही कथा नाही बदलू शकत, तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्तिरेखा सादर करायची असं नाही होऊ शकत. मग काय करता येईल, तर मला वाटलं की मला जे विषय मांडायचे त्यासाठी मी लिहिलं पाहिजे, मी दिग्दर्शित केलं पाहिजे, आणि इतक्या साध्या विचारातून मी लिहायला सुरुवात केली. लिखाण तर चालूच होतं, म्हणजे ते अधूनमधून चालूच असतं. मी वेगवेगळ्या साप्ताहिकांमध्ये लिहित होते किंवा दोन मासिकांची मी अतिथी संपादिका होते, वर्तमानपत्रामध्ये सदर लिहित होते, आणि माझ्या मनाला भावतील असे विषय, असे चित्रपट, असे कार्यक्रम, अशी माणसं त्यांच्याविषयी मी लिहित होते. तर ते लिहिता लिहिता मला असं वाटलं की लग्न संस्था हा असा विषय आहे की ज्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि प्रत्येक पिढीचं काहीतरी वेगळं मत आहे त्याच्याबद्दल, तर त्याच्यावर आपण काहीतरी लिहूया, आणि त्यातून प्रेम म्हणजे प्रेम असतं असा जन्म झाला. मला आठवतं की लिहून काढली कथा, तुझा पहिला दिग्दर्शित, माझा पहिला चित्रपट, आणि ड्रीम कास्ट माझी होती सुहास जोशी, मोहन आकाशे, सचिन खेडेकर, सुनील बर्वे आणि पल्लवी जोशी आणि मी. म्हणजे मी काम करणार नव्हते खरं तर, कारण पहिल्यांदाच दिग्दर्शन करायचं, मग काम पण करायचं, पण स्क्रिप्ट वाचल्यानंतर विराजस, रुचिर माझे पती आणि माझी आई बाबा या सगळ्यांचाच आग्रह पडला की इतका सुंदर रोल आहे आणि तूच लिहिला आहेस तर तुला ते कॅमेरा समोर करणं काहीच अवघड नाही आहे, सो ट्राईट, होईल होईल. आणि मग मी त्याच्यात काम पण केलं, पण या सगळ्यांना पहिल्या वाचनाचं स्क्रिप्ट खूप आवडलं आणि त्यांनी लगेच होकार दिला, आणि माझ्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट होती कारण मी काहीतरी वेगळं करू बघत होते. आणि एक अभिनेत्री म्हणून तुम्ही बरंच काम केल्यानंतर तुम्हाला एक रेड कार्पेट असतं, प्रूव्ह झालेली आहे मी अभिनेत्री म्हणून, लोकांची प्रशंसा झालेली आहे, पण मग परत एकदा तुम्ही एका परीक्षेला सज्ज होता आणि ती परीक्षा केवळ चित्रपट मी दिग्दर्शित करते कसा ही नसून त्याच्यासाठी पैशाची जमवाजमव करणं, त्याच्यासाठी निर्माता शोधणं, तो विकला जाणं, तो थिएटर्समध्ये येणं, किती थिएटर्स मिळणं, किती शोज मिळणं, नंतर त्याला प्रेक्षकांची पसंती मिळणं आणि नंतर त्याला अवॉर्ड्स अवॉर्ड्स मिळणं, या सगळ्या परीक्षेतनं जायला एक खूप मोठी मानसिक तयारी लागते. हो, आणि ती अजूनही होतेच आहे असं मला वाटतं, आता चार चित्रपट झाले तरी प्रत्येक वेळेला ते प्रेशर असतंच असतं. आता जेव्हा तू कलाकाराच्या भूमिकेत होतीस तेव्हा निर्मात्यांबद्दल तुझ्या काय अपेक्षा होत्या निर्मात्यांकडून, किंवा दिग्दर्शकांबद्दल तुझं काय म्हणणं होतं, आणि आता जेव्हा तू निर्माती झालीस, तू दिग्दर्शिका झालीस, तर तू कलाकारांकडून काय अपेक्षा करतेस? एकतर मी कलाकार म्हणून अत्यंत शिस्तबद्ध माणूस, मी माणूस म्हणूनच शिस्तीची आहे, म्हणजे वेळेत जाणं आणि आपल्या निर्मात्याला, आपल्या दिग्दर्शकाला आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत त्या विनाशर्त पूर्ण करणं आणि आपलं त्यात 100% टाकणं हे मी नेहमीच करते, आणि
एवढीच अपेक्षा असते, आणखी आपण काय अपेक्षा करणार. पण जेव्हा तुम्ही अभिनेत्री नसता आणि दिग्दर्शिका किंवा निर्माते असता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड मात्र खूप बदलतो. म्हणजे एरवी जिथे तुम्हाला एकदम असं या या असं केलं जातं आणि तुमचे खूप लाड केले जातात, तर तेच तुम्ही दिग्दर्शक किंवा निर्माते बनल्यावर तुम्हाला सतत परीक्षेला बसायला लागतं. एक तर 100 माणसांची मोट वळत वळत एक चित्रपट निर्माण करायचा असतो, आणि विशेषतः मी माझे चित्रपट मी लिहिते त्यामुळे लिखाणापासून ते तो पडद्यावर येऊन लोकांच्या पसंतीला उतरेपर्यंत आणि विकला जाण्यापर्यंत हा जो सगळा ही जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खूप जीवघेणी असते. म्हणजे मला पहिल्या 2 चित्रपटांना तर खूप त्रास झाला, कारण कमालीचं क्रिएटिव्ह काम असतं लिहिणं आणि दिग्दर्शित करणं, अभिनय करणं, आणि त्यातला व्यवसाय हा भाग इतका वेगळा आहे. तुम्हाला मी सांगायलाच नको, तुम्ही स्वतः निर्माते आहात. मी तर असं म्हणेन की चित्रपट निर्माण करणं अतिशय सोपं आहे, परंतु त्यानंतरची जी प्रोसेस आहे तो विकणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, ते खूप कठीण काम आहे. पण या सगळ्यासाठी माझ्या डोळ्यापुढे एक आदर्श होता, ते म्हणजे स्मिता तळवलकर. तिच्यात जो बेधडकपणा होता आणि ज्या पद्धतीने ती धाडसी निर्णय घेऊन ते करायची, अर्थात तो काळ वेगळा होता. आताचा काळ परत खूप वेगळा आहे. जसे वेगवेगळे ॲव्हेन्यूज ओपन झाले आहेत तशी चॅलेंजेस पण निर्माण झालेली आहेत, त्यामुळे हे होत राहणार. पण ही पण किती छान गोष्ट आहे की आता किती दिग्दर्शिका आहेत, महिला दिग्दर्शिका या किती निर्मात्या आहेत, आणि मला वाटतं तुमचं नाव त्याच्यात मला खूप महत्वाचं वाटतं, कारण मराठीमध्ये फार कमी महिलांनी चित्रपट निर्माण केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही असेच चित्रपट निर्माण करत राहावं आणि छान छान सातत्याने निर्माण करणं बरोबर हे महत्वाचं आहे ना. तर एक एक निर्माते असे पुष्कळ आहेत. बरोबर, खूप जणांनी एक एक चित्रपट बनवलेत पण नंतर काही धाडस केलं नाही. सेकंड फिल्म बनवणं, थर्ड फिल्म बनवणं. मी पण जेव्हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तेव्हा लोकांना असं वाटलं अरे वा हिने करून पाहिला, मग दुसरा केला तेव्हा अच्छा दुसरा करते, आणि मग तिसरा चौथा केल्यावर लोकांना कळलं की शी सिरियस अबाउट इट. पण मला हे या गोष्टीचा आनंद पण वाटतो आणि प्रेशर पण येतं की अभिनेत्री म्हणून काम करणं जेवढं सोपं आहे तेवढंच ही सगळी जबाबदारी वर्षभर डोक्यावर घेऊन फिरणं हे अवघड आहे. पूर्ण जो चित्रपट तयार होणं वर्ष लागतं का? जेव्हा तू अभिनेत्रीच्या भूमिकेत असे मला वाटतं चला माझं काम झालं, माझं मेकअप झालं, माझं सीन संपला, ओके बाय बाय, आता भेटूया परत तुझं काय असेल तर. पण त्याच्यानंतरची जी प्रोसेस असते दिग्दर्शकाची म्हण किंवा निर्मात्याची म्हण ती खूप असते, खूप असते असं मला वाटतं. आणि दुर्दैवानी अजून मराठीत काय होतं की काही लोकांचा अपवाद वगळता संपूर्ण जबाबदारी निर्माते घेत नाहीत. म्हणजे अनेकदा केवळ पैसे दिले जातात, म्हणजे इन्व्हेस्टर्स असतात आणि मग दिग्दर्शकालाच तो सगळा भार वाहावा लागतो आणि ते खूप स्ट्रेन्युअस होतं. ते त्याचं काम नसतं, कारण कलावंत लोक हे हळवे असतात, त्यांना त्यांच्या कलाकृती ह्या चालायला हव्या असतात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचायला हव्या असतात, तो विषय मांडायचा असतो. पण निर्मात्याला मात्र त्यातला व्यवसाय दिसत असतो आणि ते अगदी योग्य आहे, कारण जेवढे पैसे घातले तेवढे तर आलेच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत. हे गणित तर कलावंतांचं गणित जरा कच्चच असतं नाही का? त्यामुळे कुतरोड होते, पण शिकलं पाहिजे आपण आपल्याला जर करायचं. आता तू ह्या अभिनय क्षेत्रात नाव मिळवलंयस, आता तुझी सेकंड इनिंग चालू आहे असं मी म्हणेन, तर तुला ऍक्टिंग करणं जास्ती आवडते का दिग्दर्शन जास्ती? मला वाटतं हे खूप ट्रिकी प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही तितकंच ट्रिकी आहे. मला वाटतं की वर्ष 1.5 वर्षांनी एक चित्रपट निर्माण करायचा आणि बाकी ऍक्टिंग चालू ठेवायचं, हे त्याचा मध्यम मार्ग आहे. कारण माझा नवरा सारखा मला म्हणतो की आता काय कागद आणि पेन दिसला हातात की झालं का सुरू, पुढचं 1.5 वर्ष गेलं म्हणजे आता. कारण ती प्रेशर, तो स्ट्रेस हा खूप जास्ती होतो, त्यामुळे त्यातनं बाहेर येण्यासाठी अभिनय करणं हे आनंददायी असतं. मला एक अनुभव आलेला तुला सांगते. वादळ वारं नावाचा माझा चित्रपट होता आणि तू आरोही अलका कुबल होती ज्याच्या मधु कांबीकर होती, तर त्या चित्रपटामध्ये मी बघितलं अलका अशी हसता असा काहीच नसायचा की एका सेकंदात रडायला लागायची. ग्लिसरीन नाही, काही नाही, काही नाही. तसंच तू आरोहीच्या वेळेला मी पाहिलं, तू असं छान चाललेला होता आणि काहीतरी परत असं तिला केतकीला काहीतरी होतं आणि तू लगेचच
इतकं चेंज झालं, एका मिनिटात तू रडायला लागली. मी म्हटलं बापरे, म्हणजे ग्लिसरीन नाही काही नाही अशा मी या दोन अभिनेत्री बघितल्या की क्षणात हसता हसता क्षणात रडायच्या, ग्लिसरीनचा वापर न करता. काय त्यावेळेला म्हणजे काय भावना असते मनामध्ये की एका सेकंदात कसं काय तुम्ही विदाउट ग्लिसरीन रडू शकता? ते काय खरं म्हणजे टॅक्टिक्स आहेत त्याच्यामध्ये. आणि केवळ एका सेकंदात हसता येणं रडता येणं म्हणजे अभिनय नाही, पण त्या सेकंदामध्ये तुम्ही डोळ्यातनं तुमच्या कसं पाणी निघेल हे नॅचरल वाटतं. त्यामुळे स्वतःची प्रोसेस असते काहीतरी, म्हणजे कधीतरी काही लोक स्वतःचे वैयक्तिक काही गोष्टी आठवतात आणि पटकन डोळ्यात पाणी येतं. किंवा माझं मला तसं वाटत नाही, मी त्या सीनमध्ये एवढी गुंतते म्हणजे माझी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट सीन मध्ये तशी असते की मला बरोबर त्यावेळेला ते आपणहून म्हणजे माणूस म्हणूनच येतं. कारण एक किती नाही म्हटलं तरी तो परकाया प्रवेश असतो, काही काळापुरते तरी तुम्ही ते झालेले असतात त्यावेळेला. आणि त्यामुळे तुम्ही विचार पण त्या व्यक्तीसारखा करता. मी आता त्या केतकीच्या आईचा विचार करत होते की आपल्या मुलीवर की जिला आपण इतकं लाडाकोडात वाढवलंय आणि इतकी ती अँबिशनला तिच्या खतपाणी घातलंय आणि आता ते पूर्ण व्हायला आलंय आणि आता त्या मुलीला आणि असं झालं तर काय होईल हे तुम्ही सतत मनात चालू असत जेव्हा एखादी भूमिका करता, त्यामुळे ते सोपं पडत. तुझं आता दिग्दर्शनामध्ये गुरु कोण किंवा तू कोणाला फॉलो करतेस किंवा नाही ह्या जागी ह्या सततने काय केलं असतं, काय सूचना दिली असं किंवा काय असं? नाही मला वाटत असं कोणाला फॉलो करता येतं तुम्हाला, पण तुम्हाला कोणाचे चित्रपट आवडतात किंवा कोणाचं काय आवडतं? पण आता तुमच्याच या सिरीज मध्ये महेश मांजरेकर येऊन गेला. महेश फार अप्रतिम नरेशन देतो आणि फारच त्याचं म्हणजे काम काढण्याची पद्धत त्याची खूप चांगली आहे. किंवा आता सुबोध हा पण ऍक्टर डिरेक्टर आहे, सुबोध खूप मेथोडियस आहे, तो त्याचं सगळं आधी व्यवस्थित तयार असतं. तसं मला माझ्या प्लस पॉइंट वाटतात की माझं पेपरवर खूप काम, पेपरवर्क माझं खूप चांगलं आहे की मी ते इतकं सगळं आधीच तयार करून ठेवते की मग मला आयत्या वेळेला फारसे प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि स्पॉन्टेनिटी जपणं हे खूप आवश्यक आहे. आणि मला इथे फायदा या गोष्टीचा होतो की मी अनेक दिग्दर्शकांबरोबर अभिनेत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यातल्या जर चांगल्या गोष्टी मला आवडलेल्या होत्या त्या मी माझ्या कामात आणण्याचा नक्की प्रयत्न करते. एक नवीन प्रयोग मी आता माझी लेटेस्ट जी फिल्म होती सहेला रे, ती वेब फिल्म होती, त्याला मला अत्यंत कमी बजेट होतं आणि त्या बजेटमध्ये मला फिल्म बसवायची होती. तेव्हा मी सुमित्रा मावशी, सुमित्रा भावे यांच्या कामाचा खूप अभ्यास केला. मी त्यांच्या एका चित्रपटात तेव्हा काम करत होते. काय पद्धतीने त्या चित्रपटाची आखणी करतात आणि त्या लो बजेट फिल्म्स आणि इतका चांगला आशय आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात याचा अभ्यास केला आणि सहेला रे मी सक्सेसफुली कमी बजेटमध्ये पार पाडली. आता तू सिरियल्स, चित्रपट, स्वतः दिग्दर्शिका पण झालीयस, पण नाटकात कुठलं काम केलंयस का? तेवढंच राहिलंय आता आणि मला काही वाटत नाही मी ते आता करेन. कारण इतकी तू त्यावेळेला टॉपला होतीस, पण एकही नाटक तुझ्याकडे आलं नाही की तू प्रकर्षाने मला नाटकात काम करायचं नाही असं तुझं डिसिजन? असं मी ठरवलं, मला नाटकात काम नाही करायचं. कारण काय होतं ना की सगळेच मोह असतात. हो, प्रत्येकच गोष्ट तुम्हाला इच्छा होते करायची आणि किंवा ते दौरे वगैरे झेपणार नाही तसं वाटत. तसंही वाटलं आणि मुळात मी कॅमेरा समोर सुरुवात केली, सो दॅट इज माय फर्स्ट लव्ह. त्यानंतर मला लेखनात रस होता, मला हिंडण्या फिरण्यात रस होता. मी टीव्हीवर प्रचंड काम केलं, उत्तम लेखकांबरोबर काम केलं, दिग्दर्शकांबरोबर. आणि मग तो जो काही वेळ होता तो सगळा संपला माझ्या आयुष्यात कामासाठी ठेवलेला वेळ. आणि जो उरलेला वेळ होता जो मला कुटुंबासाठीही द्यायचा होता, जो मला माझ्या आनंदासाठी द्यायचा होता. एवढा बिझी असल्यानंतर तू घर आणि तुझा हा व्यवसाय कसं काय सांभाळतो? नाही, हा बॅलन्स करणं खूप आवश्यक आहे. आणि जसजसे तुम्ही सक्सेसफुल होत जाता तसं कधी कधी तुम्हाला वाटतं तुम्ही अनेक गोष्टी मिस केल्या आयुष्यातल्या, तर हा प्रयत्न आपण सतत करत राहिलं पाहिजे की तेही तितकंच महत्वाचं आहे, तेही तुम्हाला समाधान देणारं आहे. त्यामुळे समाधान फक्त काम किती केलं याच्यातूनच कसं मिळेल, समाधान तुम्ही माणूस म्हणून किती चांगलं जगलात यातून सुद्धा मिळतं. आणि मी तर नेहमी म्हणते की त्या त्या वयामध्ये
जी जी तुमची कर्तव्य असतात, माणूस म्हणून, एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, ती सुद्धा पार पाडणं, ह्यातून प्रचंड समाधान मिळतं. आणि तेही समाधान मला हवं होतं नक्कीच, त्यामुळे मी तो बॅलन्स करण्याचा जीवापाड प्रयत्न केला. आणि आय थिंक आय हॅव रेज्ड अ वंडरफुल बॉय. आता मुलाच्या ह्याच्यावरून आलंय तर मुलगाही या क्षेत्रात आहे, सूनही या क्षेत्रात आहे, त्यामुळे तुमचं पारडं जरा जड आहे. वकील आहे तर त्यावरून काही होतं का घरी? नाही नाही, आम्हाला सगळ्यांना बाजूला, आम्हाला सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम तो करतो. तो स्वतः पण थिएटरमधला आहे, आमचा नवरा रुचिर. आणि त्यामुळे त्याचे वडील जयराम कुलकर्णी हे पण अभिनेते होते, त्यामुळे आमच्या घरामध्ये ते वातावरण आहे, त्यामुळे हे समजतं ही किती साधी गोष्ट आहे ना, की माझी आज फुल नाईट शूटिंग आहे तर फुल नाईट शूटिंग असतं, ते त्याला काही करू म्हणजे ते समजून घेतात. ते आता माझ्यामुळे त्याला सवय होतीच, त्याच्या वडिलांमुळे त्याला आधी सवय होती, माझ्यामुळे ती पक्की झाली. आणि मला विराजस्त विशेष कौतुक वाटतं की तो लहानपणापासून माझ्या कुटुंबियांनी त्याचं खूप छान सगळं पालन पोषण केलं, पण त्यांनीही हे क्षेत्र समजावून घेतलं. घरामध्ये तू आहे, सुने या क्षेत्रातलेच आहेत, तर त्याच्यामुळे तू त्यांना जास्त समजावून घेते असं वाटतं का तुला? नक्कीच, म्हणजे मला अर्थातच आम्हाला एकमेकांची खूप मदत होते. विराजस हा विस्लिंग वुड्स मधून पासआउट झालेला स्क्रीन प्ले रायटर डिरेक्टर आहे, त्याची आता पहिली फिल्म येऊन गेली, दुसरी आता सुरू होते आहे. तो अभिनेता आहे, त्याचं नाटक आता चालू आहे गालिब नावाचं, चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित. त्याच्यामुळे एकमेकांच्या प्रोफेशन बद्दलची माहिती आम्हाला आहे. आणि जसं विराजस आता ट्रेंड आहे, त्यामुळे सुद्धा मला अनेक गोष्टी त्याच्यामुळे कळतात, माझ्या अनुभवाचा त्याला फायदा होतो. आणि आम्ही तिघही एकमेकांचे अनुभव एकमेकांना शेअर करू शकतो, आणि मदत पण खूप होते. म्हणजे मला माझे दिवस आठवतात जेव्हा मी 25 दिवस टेलिव्हिजन करायची. आता शिवानी शिकवीन चांगलाच धडा हा तिचा शो झीवर हिट आहे, आणि ती रोज रात्री 11 वाजता येते आणि सकाळी 7:30 वाजता जाते, तेव्हा तिला काय मदत केली पाहिजे आणि काय केल्याने तिला हे सुखकर होईल जास्तीत जास्त, हे मला लवकर समजतं. नॉर्मल तू तिला मार्गदर्शन पण करू शकणार, पण मार्गदर्शन आणि इंटरफिअरन्स ह्याच्यात एक फार फरक आहे, फरक आहे. आणि माझ्या सासऱ्यांनी मला कधीही असं म्हटलं नाही की तू हे कर आणि हे करू नकोस, त्यांनी मला स्वतःला माझे निर्णय घेऊ दिले. तसेच मी मुलांनाही त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देते, आणि आता थोडा सपोर्ट या भूमिकेत मी शिरते आहे. प्रेम म्हणजे प्रेम पहिला चित्रपट झाला, नंतर रमा माधव सारखा ऐतिहासिक चित्रपट झाला. मला एवढी गंमत वाटते की मी काय विचार केला होता ऐतिहासिक चित्रपट करूया असं म्हणताना, कारण इतकी चॅलेंजेस असतात त्याच्यात. म्हणजे एका आमच्या सिक्वेन्स साठी मला कमीत कमी 50 घोडे पाहिजे होते. ते घोडे मिळवण्यासाठी माझं किती रक्त आटलंय मी सांगू शकत नाही. तेव्हा मला असं वाटलं मी का करते हे, सोशल विषय घेऊन कोणता तरी सोपं काहीतरी केलं असतं. पण मला आता असं लोक म्हणतात की ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित करणारी मी पहिली महिला आहे वगैरे, तर मी असा काहीच विचार केला नव्हता तेव्हा. मला एक छान सिनेमा बनवायचा होता, हा विषय माझा खूप माझ्या जवळचा विषय होता, त्यामुळे मी तो निवडला. तिसरा ती आणि ती मी इंग्लंडमध्ये शूट केला अख्खा चित्रपट, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी पुष्कर जोग यांच्या बरोबर. आणि चौथा सहेला रे हा मी एका गडावर शूट केला, कारण ट्रेकिंगची पार्श्वभूमी आहे त्याला. त्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करावं असं मला वाटतं, लिहिताना सुद्धा वेगळं लिहावं. आणि ते शूट करताना अनेक चॅलेंजेस येतात, आणि त्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज मला गंमत वाटते या गोष्टीची, की आता आपण म्हणतो की एवढ्या दिग्दर्शिका आलेल्या आहेत, निर्मात्या आहेत, किंवा पडद्याच्या मागे आता स्त्रिया, कॅमेराच्या मागे स्त्रिया आहेत, एडिट करतात, म्युझिक देतात, सर्व क्षेत्रामध्ये आता स्त्रिया आले, लिखाणाच्या बाबतीत तर होत्याच होत्या. म्हणजे काही वर्षांपूर्वी असं चित्र होतं की स्त्रिया फक्त पडद्यावर आपल्याला दिसायच्या, आणि फार कमी स्त्रिया या पडद्याच्या किंवा कॅमेराच्या मागे किंवा प्री मध्ये किंवा पोस्ट मध्ये यायच्या. आता सरसकट सगळीकडे येतात, पण तरीही अजूनही प्रत्येक सिनेमाचं शूट सुरू झालं की जे सेटवरची माणसं असतात ती तुम्हाला जज करत असतात बरं का. आणि जज करतात म्हणजे काय तर अच्छा डायरेक्टर सर नाही आहे मॅडम आहे असं एक त्यांच्या मनामध्ये असतं. आणि जोपर्यंत तुम्ही तुम्हाला सगळं येत आहे हे त्यांना जाणवून देत नाही
तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हे थोडस अजून स्त्री पुरुष भेद असतो. म्हणजे अभिनेत्री म्हणून तुम्हाला जो रिस्पेक्ट देतील तो दिग्दर्शक म्हणून मिळवायला तुमच्याच सेटवर तुम्हाला एक दिवस द्यावा लागतो अजूनही. आणि हे कुणाला चुकलंय असं मला वाटत नाही. म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या हॉलिवूडच्या दिग्दर्शिका सुद्धा अजूनही त्यांच्याकडे थोडं संशयानेच बघितलं जातं की नेमकं या किती काम करतात, नेमकं यांना किती नॉलेज आहे. हा, तर ही एक गंमत मला वाटते. सुरुवातीला वाईट वाटायचं पण आता ही गंमत मी अनुभवते, त्यामुळे याच्यातून बाहेर कसं यायचं हेही मला आता कळलेलं आहे की पहिल्याच दिवशी थोडा आवाज चढवायला लागतो. माझ्याकडे बघून वाटत नाही लोकांना, तुझ्याकडे बघून वाटत इतकी गोड असतेस, गोड बोलते, ही काय ओरडणार, हिला गुंडाळून ठेव. नाही, मला न ओरडता माझा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा हे येतं, तेवढा एक पेपर मला चांगला येतो. त्यामुळे आय थिंक पण हा अनुभव मी घेतला. अभिनेत्री म्हणून एखाद्या ठिकाणी जाणं आणि दिग्दर्शिका म्हणून एखाद्या ठिकाणी जाणं किंवा निर्माती म्हणून एखाद्या ठिकाणी जाणं की मग ते हिशेब असतील, मग ते सांगायचे नाहीत, मग ते गडबड गुंडा काहीतरी करायचा. पण ज्या क्षणी लक्षात येतं की ही व्यवस्थित बघते, पूर्ण वेळ देते आणि केवळ हाऊस नाहीये तर यात अभ्यास करून आलेली आहे, अनुभवाने आलेली आहे आणि ही प्रश्न विचारणार आहे. तुला अजून पुढे काय करायचंय? कारण ही क्षेत्र तर सगळी तू पादाक्रमण केली आहेस, तर अजून तुला काय करावं सारखं? अजून खूप विषय आहेत जे मला मांडायचे आहेत. वेब सारखं एक उत्तम चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. अजून मी अभिनेत्री म्हणूनच काम करते, त्याच्यात मी अजून दिग्दर्शन केलेलं नाही. वेब सिरीज करायचे, मराठीत एखादी उत्तम भव्य वेब सिरीज निर्माण व्हावी असं मला नक्की वाटतं. कारण मराठीमध्ये इतकं साहित्य आहे, इतकं सकस साहित्य आहे, ते साहित्य जगप्रसिद्ध होण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण तरी आपण त्याचा पुरेपूर वापर केलेला नाही असं मला नक्की वाटतं. आणि तो केला पाहिजे, आताच्या पिढीला पुढच्या पिढ्यांना ते मिळालं पाहिजे. इतिहास हा माझा खूप आवडता विषय आहे, अर्थातच मी अभिनेत्री म्हणून खूप काम केलं आहे, पण मी रमा माधव वगळता अजून ऐतिहासिक काही निर्माण केलेलं नाही. तर मला नेहमी असं वाटतं की पेशवाईसारखा विषय आहे की ज्याच्यात हॉलिवूडमध्ये हा विषय जर गेला तर ते त्याचं गेम ऑफ थ्रोन्स करतील, पण आपल्याकडे अजून काही तसं झालेलं नाही. वेब सिरीजचा तू विषय काढलास म्हणून म्हणते, आजकाल ज्या वेब सिरीज चालल्या आहेत नुसतं सेक्स व्हायलन्स हे जास्ती भरलेले आहे, कथानक कमी असतं, ह्याच गोष्टी याविषयी तुला काय म्हणायचं आहे ज्या आजकालच्या वेब सिरीज आहेत त्याच्याबद्दल? काय ना, एखादी वेब सिरीज हिट झाली किंवा एखादा चित्रपट हिट झाला की त्याच्या आवृत्त्या निघतात आणि मग ते चेंज होण्यासाठी ते संपूर्ण सर्कल कम्प्लीट व्हायला लागतं. अशी अनेक सर्कल्स आजपर्यंत आली आणि गेली. सैराट झाल्यावर सैराटची प्रतिकृती बनायला लागल्या, तसंच आता हे वेब शोज तसं नाही का वाटत तुला की लोकांची आवड बदलली आहे, त्यांना तर हेच बघायला आवडते. हे आधी अंडी का आधी कोंबडी त्याच्यासारखं आहे, आवडतं म्हणून बनतंय का बनतंय म्हणून आवडतंय. सो लोकांना प्रत्येक गोष्टीचा कंटाळा थोड्या वेळाने येतो आणि ते चेंज मागत असतात. मला नाही वाटत की आता सुरुवातीला जसं होतं की फक्त काही विशिष्ट प्रकारच्या वेब कॉन्टेंट लोकांना आवडत होता, आता पुष्कळ क्राईम लोकांना क्राईम ओरिएंटेड आवडायला लागलंय किंवा रिअल स्टोरीज आवडायला लागल्यात किंवा एखादं पोर्ट्रेट म्हणजे एखाद्या व्यक्तीवरचा सिनेमा किंवा वेब सिरीज आवडायला लागली. हे पुष्कळ फरक आहे. मला वाटतं स्कॅम सारखं आता बघा ते पण लोकांना आवडलं, कारण माहिती हवी असते लोकांना. आणि या दृष्टीने मला वेब विश्वाचे फार आभार मानावेसे वाटतात की त्यांनी आपले डोळे उघडले. आणि आधी आपण चित्रपट बघत होतो वेगवेगळे वेगवेगळ्या देशांमधले, पण ते ज्याला आवड होती तेच जाऊन बघत होते किंवा फेस्टिवल्सना जे जात होते त्यांनाच कळत होतं की जगात काय चाललं. पण आता तुमच्या घरात आल्यामुळे तुम्हाला एवढे चॉईसेस निर्माण झाले. चॉईसेस वर नाही, गंमत सांगते, लिव उल्मन नावाची एक ऍक्ट्रेस आहे जी हॉलिवूडची अतिशय फेमस ऍक्ट्रेस आहे, तिचं आत्मचरित्र मध्ये माझ्या हातात पडलं आणि मला ते इतकं आवडलं, कारण एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून तिने इतकं खुलेपणाने तिचं आयुष्य आणि इतकं भावदर्शी पद्धतीने स्वतःचं आयुष्य तिने आपल्यापुढे आणलंय. स्वीडिश ऍक्ट्रेस आहे ती आणि मला ते खूप आवडलं. आणि कोविडच्या काळात मी सहज माझ्यासाठी म्हणून त्याचं भाषांतर सुरू केलं आणि होता होता त्याचं एक फार सुंदर पुस्तक तयार झालं. त्याचं नाव चॉईसेस असं आहे, म्हणून आता तुम्ही चॉईसेस म्हटल्यावर मला सांगावं असं वाटलं आणि ते तिच्यापर्यंत पोहोचलं आणि तिने मला एक व्हिडिओ संदेश पाठवला. तिला फार आनंद झाला की भारतामध्ये ते प्रसिद्ध झालं. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की स्त्री असो अथवा पुरुष,
आयुष्य तुमच्या पुढे काही चॉईसेस ठेवत असतं आणि तुमचे चॉईसेस काही वेळेला लोकांच्या मतानुसार ठरतात, काही वेळेला तुमच्या आंतरिक उर्मीनुसार ठरतात, काही वेळेला तुमच्यावर आलेल्या प्रसंगामुळे तुमचे चॉईसेस बदलतात. पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय चॉईस करतो, आपण कोणता पर्याय निवडतो, त्याच्यावर आपलं आयुष्य ठरत असतं. म्हणजे आज माझ्याकडे स्वामी नावाची मालिका आली आणि मी जर स्वामी न करता अभ्यासातच, म्हणजे मी पडाखू विद्यार्थिनी होते, खूपच चांगली विद्यार्थिनी होते, मी अभ्यासातच पुढे जायचं ठरवलं असतं तर माझं आयुष्य वेगळं झालं असतं. सो पर्याय असतात तुमच्याकडे, पर्याय नाही मला ते करायलाच लागलं वगैरे असं नसतं, पर्याय असतात. त्यातला तुम्ही कोणता निवडता आणि त्याच्यात तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे हे सांगणारं हे पुस्तक आहे. नुकतंच चार चौघीच्या टीमच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं पुण्यामध्ये आणि खूप आवडलं त्यांना. मला ते तुम्हाला भेट द्यायचं आहे, त्यामुळे आय वुड बी हॅपी इफ यू रीड इट अँड लेट मी नो. सो असे अनेक उद्योग मला करायचे असतात आणि मी करत असते. नाही, तू अनेक उद्योग केलेस, करतेस. तू एक कविता वाचन पण खूप सुंदर करते, मध्यंतरी खूप व्हायरल झालं होतं ते, तर मला असं वाटतं एक माझ्यासाठी छान कविता वाचून. एक छोटा किस्सा सांगते. मिलिंद इंगळे आणि किशोर कदम आमचे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या गारवा अल्बमला 25 वर्ष झाली आताच आणि एक कविता सादर करतात. मी म्हटलं मी नक्की येईन, पण किशोरला म्हणावं माझ्यासाठी नवीन कविता लिही तरच मी येणार, नाहीतर मी काही येणार नाही, ते अशाच कविता मी का सादर करू. आणि किशोरला म्हटलं तू लिहिणार नसशील कविता, किशोर म्हणजे सौमित्र, जर लिहिणार नसशील कविता तर मी दुसऱ्या कवीची कविता म्हणेन तुझ्या कार्यक्रमात येऊ, असं मी त्याला दम दिल्यावर किशोरनी त्याची जी खूप लोकप्रिय कविता आहे बघ माझी आठवण येते का, याचं एक फिमेल व्हर्जन केलं. कारण मी त्याला अशी पिन मारली की अशा कविता तू फक्त पुरुषाच्या भूमिकेतून कशा काय लिहू शकतोस, बायकांना सुद्धा आठवणी येतात, अरे त्यांच्या पण असं काही कधी कोणाबद्दल वाटलेलं असतं किंवा वाटत असतं आणि त्यांना पण आठवणी येते ह्याच्याबद्दल का नाही लिहित तू. तर त्यांनी मला ती कविता खरंच लिहून पाठवली आणि ती कविता त्यांनी मला अर्पण केली असं आपण म्हणूया, तर ती कविता मी सादर करते. सौमित्र किशोर कदम याची खूप प्रसिद्ध कविता बघ माझी आठवण येते का, त्या कवितेला दिलेलं हे प्रत्युत्तर आहे. तुझी आठवण येते का, तुझी आठवण येते का, नाही येत. खरं सांगू नाही येत, नाही येत तुझी आठवण, तरी कुठून तरी दरवर्षी येतच राहतं कानावर तुझ्याच आवाजात बघ माझी आठवण येते का. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून कुणास ठाऊक कुठून आला की आपोआप जूनचं पान फडफडू लागतं आणि काळीज धडधडू लागतं. आता कुठूनही येईल तुझा आवाज फैज अहमद फैज सारखाच, की मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग पण सांग एकदाच सांग येते तुला माझी आठवण येते. जानेवारीत नाही म्हणेन, फेब्रुवारीत पुन्हा टाळीन, मार्च म्हणजे इयर एंडिंग पैशासोबतचं माझं बॉन्डिंग, एप्रिल नवा नवी सुरुवात पण मे महिना करील घात, मग येईल जून 7 येईल भरून आभाळ वर हलकीच एखादी येईल सर, नवऱ्याला तेव्हा फोन करीन उगाच लटक त्याला म्हणेन येऊ नकोस सतत उशिरा रे, असेल माझ्या मनात तेव्हा आपलंच जुनं सहेला रे. 25 वर्ष झाली तरी किशोरी त्यांचा स्वर तोच, सोनं स्वरात रोज रोज, स्वरांमधलं आर्त तेच, समेवरती पुन्हा पुन्हा किती वर्ष तीच ठेच, बग माझी आठवण येते का, दरवर्षी कुठून तरी येतच राहत कानावर बग माझी आठवण येते का, दरवर्षी कुठून तरी येतच राहत कानावर, पावसाळ्याचा पुन्हा एकदा मनावरती चढतो थर, उमजत नाही जरा तरी मनात हालचल होते का, पाऊस आल्यावरती तरी चल बिचल होते का, कळत नाही खरंच आता तुझी आठवण येते का. तू आठवलास म्हणजे पाऊस मला आठवणार, सरी सरी सोबत पुन्हा निरोप तू पाठवणार, तिकडे कालिदासासारखा तू फक्त मिरवणार, घरी बसल्या बसल्या मला फक्त तू फिरवणार, बघत बसणार अस्वस्थाचा ढग मी होते का, खरंच सांगते कळत नाही तुझी आठवण येते का. जिथे सतत पाऊस असतो म्हणूनच तिथे आले,
पाऊस 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 सारा ढगां सकट प्याले, आता माझ्यासाठी सारे ऋतू एक झाले, खरंच आता आठवत नाही काही झाले गेले. प्रत्येक ऋतूत शोधत राहते, मन कुठे दुखते का? खरंच सांगते, कळत नाही तुझी आठवणी येते का. वा फारच छान, मस्त आहे ना, एकदम छान आहे. त्यांनी एकदम मला काही कविता लिहिली आहे, एक थोडं जमल्या की प्रकाशन करायचं. अरे वाह, क्या बात आहे, किती मस्त मजा आली गप्पा मारायला. आता तुला अजून मजा येईल. माझे काही स्पॉन्सर आहेत, त्यांनी तू येणार आहे म्हणून काही गिफ्ट पाठवले, ते तुला मी देते. हे डॉक्टर जी डी पोल फाउंडेशन, ते तुझे इतके फॅन आहेत, इतके फॅन आहेत की खरं त्यांनी मला सांगितलं होतं, मृणाल ते येतील तेव्हा मला सांगा. दोघेही नवरा बायको माझे, तुझे खूप फॅन आहेत. हे त्यांचं आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे, तर त्यांनी हे सगळे वेगवेगळे प्रोडक्ट पाठवले. आयुर्वेदिक आहेत, चवनप्राश, हर्बल टी, चवनप्राश, चवनप्राश पण विदाउट शुगरच आहे. वा, मी नक्की वापरेल. नंतर हे निर्गुडकर फार्म तर्फे आहे, हे तर आमचं दिवाळी गिफ्ट आहे पेंडिंग. हे पण सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर हे पाठवलेले आहेत. नंतर सिरो नावाची एक कंपनी आहे, त्यांनी हे प्रोडक्ट पाठवलेले आहेत. ह्या एक एक बाटल्या 3 ते 4 हजाराच्या रेंज मधल्या आहेत. अरे बापरे, अमेरिकेमध्ये ह्या सिरो कंपनीने इथे इंडियात आणून त्याचं अनालिसिस करून इथे हे प्रोडक्ट बनवले. इथे 300-400 रुपयाला मिळतात. जवळजवळ 250 प्रोडक्ट आहेत त्यांचे. वाव. आणि त्या कार्यक्रम संपताना लिंक येते, म्हणजे कुठले कुठले त्यांचे प्रोडक्ट आहे ते बघता येतील. सगळं लिहिलेले आहेत, हे सगळे अप्रतिम प्रोडक्ट आहेत, म्हणजे मी सगळे वापरते ते सिरो कंपनीचे. ओके, क्या बात आहे, थँक्यू. डॉक्टर पल्लवी म्हणून आहे, ती स्वतः स्किन बघते, स्किन टेस्ट करते आणि त्याच्याप्रमाणे आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवते आणि फेशियल करते. तर तिने हे 10% कूपन दिलेलं आहे आणि ती एक तिचं फेशियल तुला फ्री देणार. तू आलीस आणि माझ्या कार्यक्रमाला चार चांद लागले.